दीपक चव्हाण हे आपले जे उमेदवार आहेत आपण या सगळ्यांचं सगळ्यांनी स्वागत करावं आणि उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यतः हे पंचम विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा चिन्ह घेऊनच आपण उमेदवार देणार आहोत. दीपक चव्हाण हे आपले जे उमेदवार आहेत दीपक चव्हाणांना सहकार्य करावं त्याला तिथं संधी दिल्यानंतर तुमच्या जिल्ह्याकरता जो काही निधी लागणार आहे तो करोडो रुपयांचा निधी हा जिल्ह्याला सातारा जिल्ह्याला पण देईल आणि सातारा जिल्ह्यातनं त्याचा काही भाग फलटण तालुक्यातला कोरेगाव तालुक्याला फलटण विधानसभा मतदारसंघाला पण देईल त्याबद्दल माझ्या फलटण विधानसभा मतदारसंघाला पण देईल त्याबद्दल